काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. हम निभाएंगे असं जाहीरनाम्याला नाव देण्यात आलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे यावेळी उपस्थित होते. सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचे कलम 124 अ रद्द करू असे आश्वासन मंगळवारी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले. काँग्रेस पक्षाने मंगळवारी राजधानीमध्ये पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, गाव पातळीवर वार्षिक 10 लाख नोकऱ्या, बेघर गरिबांना घरासाठी भूखंड देणार, मार्च 2020 पर्यंत 22 लाख जागा भरणार, महिलांना सरकारी नोकऱ्यात 33% आरक्षण, OROP-तील दोष दूर करणार आदी आश्वासने दिली आहेत. जन आवाज असे जाहीरनाम्याला नाव दिले आहे. तर हम निभाएंगे असं जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आश्वासन देण्यात आलं. मंगळवारी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात नागरिकांचे अधिकार संतुलित करण्यासाठी संशोधनात्मक अभ्यास करून काही कायद्यांमध्ये बदल करू असे सांगितले. यापैकी देशद्रोहाचे कलम 124 अ आणि अफस्पा रद्द करू असे सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी UPA अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात प्रामुख्याने न्याय योजनेला प्रमुख स्थान देण्यात आले. या योजनेअंतर्गत देशातील 5 कोटी गरीब कुटुंबातील 25 कोटी लोकांना वार्षिक 72,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची ग्वाही देण्यात आली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात प्रत्यक्ष अंमल करता येतील अशीच आश्वासने देण्यात आली आहेत. आम्ही खोटे बोलत नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस आपला प्रत्येक शब्द पूर्ण करेल अशी ग्वाही राहुल गांधी यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच खोटे बोलतात. त्यांनी 15 लाख रुपये देण्याचे खोटे आश्वासन दिले, पण आम्ही लोकांना किती पैसे देता येतील याचा सांगोपांग विचार केला आणि त्यानंतरच वार्षिक 72,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. रोजगार हा आमचा दुसरा मोठा शब्द आहे. प्रशासनात 22 लाख जागा रिक्त आहेत. या जागा सरकार आल्यानंतर वर्षभरात भरल्या जातील. गाव पातळीवर वार्षिक 10 लाख तरुणांना रोजगार दिला जाईल. विशेषतः तरुणांनी व्यवसाय सुरू केला तर त्यांना 3 वर्षांपर्यंत कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याचीही घोषणा केली. शेतकरी हा प्रामाणिक आहे, त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला कर्ज फेडता आले नाही तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार नाही. शिक्षणावर GDP-च्या 6% खर्च केला जाईल. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवाही पुरवली जाईल असे यावेळी राहुल गांधी म्हणाले. 72,000 रुपये हर साल गरीबी परिवार 72,000, और यह कांग्रेस पार्टी की पहली गारंटी है कि हिंदुस्तान के 20% सबसे गरीब परिवारों को हर महीने उनके बैंक अकाउंट में कांग्रेस पार्टी की सरकार डायरेक्ट पैसा डालेगी. एक साल में 72,000, 5 साल में 3,60,000. तो किसानों के लिए हमने दो चीजें, बड़ी चीजें सोची हैं. एक कि एक सेपरेट किसान बजट होना चाहिए, जैसे रेलवे बजट होता था, किसानों का एक सेपरेट बजट होना चाहिए. हिंदुस्तान के किसान को मालूम होना चाहिए कि उसको कितना पैसा दिया जा रहा है, उसकी MSP कितनी बढ़ाई जाएगी, सब उसके सामने होना चाहिए. वो जब बैंक लोन लेते हैं, अगर वो पैसा वापस नहीं दे पाते हैं तो उनको जेल में डाल दिया जाता है, क्रिमिनल ऑफेंस माना जाता है. हमने निर्णय लिया है कि उसको अब हम क्रिमिनल ऑफेंस ना माने. अगर किसान कर्जा ना दे पाए तो वो क्रिमिनल ऑफेंस ना हो, वो सिविल ऑफेंस हो. हम सरकारी अस्पतालों को, सरकारी पब्लिक हेल्थ को मजबूत करने का काम करेंगे, और हमारा फोकस होगा कि गरीब से गरीब व्यक्ति को हाई क्वालिटी अस्पताल की एक्सेस हो. हाई ब्यूरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नवी दिल्ली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.